कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे अश्विनी, कितीतरी दिवसांनी आपण आपल्या बेडरूम मध्ये झोपणार. नाही तर वाटलेलं आता आयुष्यभर तर किचन मध्ये झोपावं लागतं. ही डे अहो, मला ना तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. अरे दाखव ना. कोणी दिला? मीराने दिला. माझ्या डोक्यात ना एक आयडिया आली. हे जे पैसे आहेत ना, आपण आपल्या घरासाठी बाजूला काढून ठेवूया का? नक्की साठवूया. कुठूनही पैसे आले तरी आपल्या घरासाठी ते उपयोगात येणारच. आणि आता बघ ना कसं सुरळीत झालंय सगळं. तुला एक नवीन वाटचाल मिळाली तुझ्या बिझनेसला. माझा इगतपुरीचा प्रोजेक्ट चालू झाला. मुंबईमध्ये पण एक प्रोजेक्ट चालू आहे. आणि आपल्या घराचं स्वप्न पण लवकरच पूर्ण होईल. तुला माहितीये, आज बाबा असते तर हा चेक बघून त्यांना किती कौतुक वाटलं असतं. पण ठीक आहे, मला माहितीये बाबा आपल्या बरोबरच आहे. जिथे कुठे असतील आपल्याला आशीर्वादच देत असतील. आईना पण ना हा चेक बघून खूप आनंद होईल. अरे चेक बघून एवढा आनंद झालाय तर विचार कर, जेव्हा आपण घर बनवू तेव्हा तिला किती आनंद होईल. मी ना आता झोपतो. म्हणजे झोपल्यावर ना लगेच घराची स्वप्न येतील ना. मी झोपतो, तू पण झोप. ये. भाऊजी हळू आहो. वहिनी श्रेयस कुठे, पटकन सांग. 100 वर्ष आयुष्य आहे भाऊजी तुम्हाला. का मिसळ केली आहे, खाऊन जा. वा क्या बात आहे वहिनी, आज सोने पे सुहागा. आज तुमच्यासाठी माझ्याकडे गुड न्यूज आहे. तुमचे हे कुठे, त्यांना बोला लवकर. ओ कुठे गेला हा श्रेयस? काय रे, कशाला जोडतोय भाई? एक सॉलिड डील आहे माझ्याकडे. कसली डील? आपले तो मागच्या कॉलनीतला बंगला माहिती आहे का, श्रम साफल्य. हा श्रम साफल्य. काय आलं त्याला? त्या बंगल्याचा ओनर शिफ्ट होणार आहे फॉरेनला, तर त्याला तो बंगला लवकरात लवकर विकायचा आहे. डील चांगली का? म्हणजे व्हॅल्युएशन काय? बनवलेला बंगला आहे उठका, महाग असणार तो. अरे भाई तू कशाला काळजी करतोय? तुला सांगितलं ना त्याला खूप गडबड आहे, त्याला शिफ्ट व्हायचंय. हा त्याला लवकरात लवकर तो बंगला विकायचा आहे. तू काळजी करू नको. एक काम कर, तू पटकन आवर, आपण खाऊया आणि लगेच त्या ओनरला भेटूया. बंगला आवडला की लगेच फायनल करून टाकूया. बघितलं अश्विनी, काल आपण घराबद्दल बोलत होतो आणि आज पांडे एवढी चांगली डील पण घेऊन आला. अरे भाई तू फोटो बघशील ना आनंदाने, वेडा होशील वेडा. थांब एक सेकंड, हे बघ बंगल्याचे फोटो. अश्विनी वहिनी फोटो बघा. छान आहे की? भारी आहे ना. हो भाई, बंगला आवडला ना आजच्याच फायनल करूया आणि डाऊन पेमेंट भरून टाकूया. डाऊन पेमेंट? पण लगेच डाऊन पेमेंट कसं करणार? अरे काल चेक मिळाला ना तुला, आणि आपल्याला तो प्लॉट मिळाला ना ट्रस्ट कडनं, तो विकून टाकूया ना. अहो पण लगेच कसं प्लॉट विकला जाईल? आता पैशाची जमवाजमव करायला लागेल तर काहीतरी विकावं लागेल ना अश्विनी, बरोबर की नाही? आई तू काय म्हणतेस, तुला चालेल ना? अरे घराचं स्वप्न आपल्या सगळ्यांच आहे ना, मग त्याच्यासाठी जे जे करावं लागेल ना ते करा. घर घेतलात ना की यांच्या हात मला शांती मिळेल. चालेल, तुमची आणि आईची काय हरकत नसेल तर होऊ दे आपलं घर. होणार होणार, नक्की होणार. आता ती जमीन विकायची जबाबदारी माझ्याकडे, ते पण चांगल्या डील मध्ये. आजच्या त्या जमीन मी गिराईक बघतो. Z5 ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री.